हॅलो, वेलकम टू कुकिंग टाईम विथ अंजली. तर आज थोडा व्हिडिओ आपला वेगळा असणार आहे. मी थोडं वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचे व्हिडिओज मी खूप यूट्यूबवर पाहत असते, पण समहाव ते मला शूट करता येत नाहीत म्हणून मी ते बनवत नाही. बट देन ऑनेस्टली मी सांगायला गेले तर मी एन्जॉय करते हा प्रोसेस. सो मी म्हटलं की असा काही व्हिडिओ आपण ट्राय करूया आईच्या चॅनलवर. मी तुम्ही जर बघत असाल, मी आता जेवण बनवते आहे. सो मी एकटी राहते आहे. ह्याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅचलर लाईफ जगते आहे मी, जिथे आय कुक माय ओन फूड, देन डू द क्लिनिंग वर्क अँड एव्हरीथिंग. त्यामुळे हीसुद्धा जी क्लिप आहे जी तुम्ही बघताय, पूर्ण जो व्हिडिओ बघणार आहात, तो त्याच संदर्भातला आहे. संदर्भातला अजून मी जेवण बनवते आहे, ऑफिसवरून आलेली आहे मी आता. मी खूप ट्राय केलं आहे. तुम्ही जर शॉर्ट्स बघाल तर तुम्हाला खूप छान वाटू शकतात. मे बी आय हॅव ट्राईड. तुम्हाला जर आवडणार असेल असं काही, तर मी नक्की नेक्स्ट टाईम परत ट्राय करेन. प्लीज लेट मी नो. कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता, आणि जर काही इम्प्रूव्हमेंट्स करायच्या आहेत त्यासुद्धा सांगू शकता. सो व्हिडिओज आजकाल आपण थोडेसे कमी झालेत फ्रिक्वेन्सी. ह्याआधीसुद्धा फ्रिक्वेन्सी कमी झाली होती, पण मी आणि आई ट्राय करतो आहे की कन्सिस्टंटली वीकला एक तरी व्हिडिओ पडावा आमचा. सो प्रॉब्लेम कसा होतो की माझं ऑफिस मॅनेज नाही होत, आणि मग मी जेव्हा घरी जाते आईकडे तेव्हा मग आम्हाला शूट करावे लागतात व्हिडिओज. आणि जरी शूट झाले तरी बऱ्याच वेळा असं होतं की मला ते एडिट करायला नाही मिळत. सो ह्या सगळ्या लाईफच्या हसलबसलमध्ये आम्ही आहोत. मी आहे, पण तरी आई ट्राय करते, आई माझ्या मागे असते की मला व्हिडिओ बनवायचा आहे, प्लीज हेल्प कर हे ते. त्यामुळे मी पण ट्राय करणार आहे मोस्ट ऑफ द टाईम की आपला व्हिडिओ ॲटलीस्ट प्रत्येक वीकला यावा. तुम्ही म्हणाल की हे काय आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट बोलती आहे, व्हिडिओमध्ये एक वेगळी गोष्ट चालली आहे बोलती आहे एक. तर तुम्ही असाही एन्जॉय करू शकता माझा व्हिडिओ, म्हणजे हे स्क्रीनवर बघत माझा आवाज ऑडिओ ऐकू शकता. पण जर तुम्हाला असं हवं आहे की नेक्स्ट टाईम असा व्हिडिओ बनव पण बोलू नकोस, ASMR व्हिडिओज वगैरे असतात तसे. कारण मला असं वाटलं की ह्या व्हिडिओचा जेव्हा मी डी नॉईज म्हणतात, राईट, आय एम सॉरी जर मी चुकलं असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी बेसिकली ह्याचा आवाज हे केला, ऑफ केला, आणि मग आता मी रेकॉर्ड करते. सो ते ASMR सारखं खूप छान ॲक्च्युली वाटत होतं. सो तुम्हाला जर वाटत आहे की असे काही व्हिडिओज टाकावेत ASMR सारखे, किंवा मग हे असे जिथे मी व्हॉइस ओव्हर देते आहे काही काम करताना आणि मी रेकॉर्ड केलं स्वतःला, सो जस्ट लेट मी नो. मला आवडेल असे व्हिडिओज बनवायला. आता मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या ना खूप बेसिक असं वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवते. आय थिंक मी रिव्हील नको होतं करायला, पण मी ऑलरेडी केलं आहे. सो सस्पेन्स नाही आहे. वरण भात तर कळायला असेल तुम्हाला, पण भाजी कुठली करते थोडंसं ते ट्रिक हे ठेवणार होते मी, पण ठीक आहे, आता बोलून बसली आहे मी ऑलरेडी, त्यामुळे या तुम्ही बघू शकता. आता मी डाळ कुकरमध्ये ठेवली मी शिजायला ही. सो ऑफिसवरून आल्यावर इतकी काही खरं सांगायला गेलं तर इच्छा होत नाही काम करण्याची, दमून आलेलं असतं. त्यामुळे जितकं बेसिक काही बनवता येईल तेवढं मी बनवते आणि ट्राय करते की ॲटलीस्ट घरचं जेवण जेवावं, कारण मला एवढं काही बाहेरचं आवडत नाही आणि मला फक्त आणि फक्त माझ्या आईच्या हातचं आवडतं. तुम्हालासुद्धा माझ्या आईनी बनवलेल्या रेसिपीज आवडत आहेत ही माझ्यासाठी आणि आईसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही सर्वजण कमेंट्स करता, आईच्या बऱ्याचशा व्हिडिओजवर कमेंट्स येत राहतात आणि छान वाटतं. म्हणजे खरंच आनंद वाटतो, कारण आम्ही इनिशियली जेव्हा हे स्टार्ट केलं चॅनल तेव्हा असं काही म्हणजे माझा थॉट होता त्यामागे, पण आईनी खूपच की बाबा ठीक आहे तुलाही करायचं आहे, मलाही कुकिंग आवडतं तर आपण करूया अशा एका थॉटने केलं होतं. किती पुढे जाऊ आम्हाला खरंच वाटलं नव्हतं आम्ही, पण इतके लोक जेव्हा आपल्यासोबत आता जुळलेत आणि तुमच्यासोबत तुम्ही आमचे व्हिडिओज बघता आणि कॉमेंट्स करता, लाईक करता, तेव्हा आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. तर
हां, थँक्स अ लॉट. म्हणजे यू ऑल मीन अ लॉट टू अस. मलासुद्धा, माझ्या आईला सुद्धा. माझ्या आईला कॉमेंट्स वगैरे युजली आई करत नाही. याचा रिझन हे आहे की आई एवढं टेक्सावी नाही आहे माझी, पण तरीही आईला मी वाचायला कॉमेंट्स देते. आईसुद्धा यूट्यूबवर जाऊन कॉमेंट्स वाचते, पण तिला रिप्लाय वगैरे करता येत नाही. ती थोडंसं स्केप्टिकल असते की चालेल का आपण असं लिहिलं तर, हे तर त्यांना ऑफेंड नाही करणार ना, अशा गोष्टी असतात. त्यामुळे ती कॉमेंट्स चे रिप्लाय नाही देत. पण मी ट्राय करेन की जितक्या कॉमेंट्स आलेले आहेत त्यांना सगळ्यांना तुम्हाला रिप्लाय देईन, कारण मला आज वीक ऑफ आहे आणि मी आता रात्रीचे बसून हा ऑडिओ रेकॉर्ड करते. त्यामुळे म्हटलं की शूट केलं होतं मी ऑलरेडी, आणि इवन एडिटसुद्धा केलं होतं मी, पण मी करू नव्हते शकले, ते ऑडिओ देऊ नव्हते शकले. त्यामुळे मी आज ऑडिओ दिला आहे, मी म्हटलं थोडंसं ट्राय करूया. बाय द वे, अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी आधी जे तुम्ही व्हिडिओ पाहिला होतात माझा, तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ फरक आहे. त्याच्यात फरक ॲज इन लोकेशनमध्ये फरक आहे. मी आधी एका वेगळ्या जागेत राहायचे, आता मी रिसेंटली स्विच केलं आहे त्यामुळे मी दुसरीकडे राहायला आली आहे. सो नवीन लाईफ आहे, नवीन जागा आहे. सो अगेन जे फाइंडिंग हे असतं की नवीन जागेचं सेटलिंग व्हायला आपल्याला वेळ लागतो, नवीन गोष्टींसोबत यूज टू होण्याला वेळ लागतो, तो सगळा प्रोसेस चालू आहे. परत एकदा रुटीन बनवण्याचा प्रयत्न करते. सो दिस इज व्हॉट आय एम अप टू करंटली. आता हां, येस, तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये, आता मी भाजी बनवते. माझ्याकडे तेलासाठी जे आपलं युजली आमच्याकडे आईच्या घरी जर तुम्ही बघितलं असेल तर आईकडे एक स्टीलचं एक हे आहे, जे मला तर समजत नाही त्याला काय म्हणतात, पण तसं आई मला घेऊन देणार आहे. अजून आम्ही घेतलेलं नाही आहे ते, पण आम्ही लवकरच ते घ्यायला जाणार आहोत. सो आता मी इथे, तुम्ही बघू शकताय, मी भाजी बनवायला सुरुवात केली आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, सायमल्टेनियसली मी माझ्या स्टोरीज सांगते तुम्हाला. सो मला असं तुम्हाला विचारायचंसुद्धा आणि मला सांगायचंसुद्धा, ॲक्च्युली मी प्लॅन करत होते की आई तर आईचे रेसिपीज टाकतेच. मी आय गेस ह्याच्या आधीसुद्धा म्हटली होती गोष्ट आणि मग मी गायब झाले, पण मी ट्राय करणार आहे की कन्सिस्टंटली माझ्या साईडनेसुद्धा छोटे मोठे रेसिपीज ज्या मी बनवते बिंग अ बॅचलर, कारण आईसुद्धा बऱ्याच वेळा मेन्शन करते व्हिडिओजमध्ये की बॅचलर मुलांसाठी पण ही रेसिपी इझी पडेल, ती रेसिपी इझी पडेल. मे बी बिकॉज तो कॉन्टेक्स्ट माझ्याकडून येतो, मी एकटी राहते आजकाल, त्यामुळे इझी छोट्या छोट्या रेसिपीज अशा ज्या मी बनवते त्यासुद्धा मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तुमच्यासोबत, आणि आईसोबतचे तर व्हिडिओज येत राहतील कन्सिस्टंटली. आम्ही ट्राय करतो आहे की एव्हरी सिंगल वीक आम्ही एक व्हिडिओ टाकूया, आणि मी माझ्या एंडनेसुद्धा व्हॉट आय इट इन अ डे वगैरे करण्याचा प्रयत्न करेन. मी ॲक्च्युली खूप फुडी आहे, असं काही खूप एक्सपेरिमेंटल फुडी नाही आहे मी, पण जे मी खाते ते मला आवडतं, म्हणजे स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या मला आवडतात आणि मग त्या खूपच आवडतात. त्याच्यामुळे जेव्हा जेवण माझ्या समोर येतं तेव्हा मी ते व्हिडिओज काढायला ते विसरून जाते, पण मी ट्राय करणार आहे. आपण ट्राय करूया, मी एक दोन व्हिडिओज टाकेन, तुम्ही मला नक्की कळवा तुम्हाला आवडतात असे व्हिडिओज टाकलेले, नाही आवडतात मग त्याप्रमाणे आपण प्रोसीड करूया किंवा मग ड्रॉप करूया प्लॅन. सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय, टेक केअर, आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम देत रहा. थँक्यू सो मच.